कराड कोल्हापूर नाक्यावर ट्रकची भीषण धडक बसून विंग येथील वृद्ध ठार। शहरात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी। कोल्हापूर नाक्यावरील अपघाताची मालिका पुन्हा सुरू। कराड शहरात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे। ईदगाह रोडवरून बस स्थानकात प्रवेश करणाऱ्या दुचाकीला एसटी बसचा धक्का बसून दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला, तर दुपारी कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलाखालून शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकीला सातारा बाजूला जाणाऱ्या ट्रकची भीषण धडक बसल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला। त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे। रघुनाथ महादेव शिंदे राहणार विंग हे दुपारी कराडला येत होते। कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर ते उड्डाणपुलाखालून शहरात प्रवेश करत असताना साताराकडे निघालेल्या ट्रकची त्यांना भीषण धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या दोन्ही अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड।